नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी, पोयम 2.4 हॅव यू अर्न युअर टुमारो, यातील ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज। चला तर मग सुरुवात करूयात। ॲक्टिव्हिटी A1 आहे, डिस्कस विथ युअर फ्रेंड हाऊ शी ऑर ही स्पेंड द होल डे दॅट वॉज बेनिफिशियल फॉर अदर्स, की तुम्हाला तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीसोबत चर्चा करून तो किंवा ती आपला दिवस हा बाकीच्या लोकांसाठी कसा फायदेशीररित्या घालवते ते या ठिकाणी लिहायचं आहे। त्यासाठी आपल्याला 3 मुद्दे देण्यात आलेले आहेत आणि त्या 3 ठिकाणी आपल्याला 3 वाक्य लिहायचे आहेत। तर एमध्ये आपल्याला लिहिता येईल स्पीक एव्हरीवन, तुम्ही या ठिकाणी ही किंवा शी लिहू शकता। ही स्पीक एव्हरीवन विथ जॉय कर्टसी, तो सर्वांसोबत आनंदाने सौजन्याने वार्तालाप करतो बोलतो। बी ही हेल्प हुएवर इज इन नीड, की जो जो ज्या ज्या कोणाला गरज आहे, जो जो कोणी गरजू आहे अशा गरजू लोकांना तो मदत करतो। सी गिव मोस्ट ऑफ द टाइम फॉर सोसायटी, तो आपला जास्तीत जास्त वेळ, तो किंवा ती आपला जास्तीत जास्त वेळ हा समाजासाठी देतो किंवा देते। तर अशा पद्धतीनं ह्याच्या 3 वाक्य आहेत, या वाक्यांआधारे तुमचा मित्र किंवा मैत्रीण कशा पद्धतीनं समाजासाठी किंवा इतरांसाठी फायदेशीररित्या आपला दिवस घालवतो हे या प्रश्नाचं उत्तर राहील। आता वळूया ॲक्टिव्हिटी 2। त्यातील पहिलं आहे वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट, एक्सप्लेन द मीनिंग अँड गिव इलस्ट्रेशन्स। आता या प्रश्नाचं आपल्याला अर्थ आणि त्याचं विश्लेषण या ठिकाणी करायचं आहे। तर ते आपल्याला अशा पद्धतीनं लिहिता येईल वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट। बाय दिस लाईन पोएट आस्क्स द रीडर अगेन अँड अगेन वेदर ही ऑर शी एन्जॉईंग हिज ऑर हर डे, स्पेंट हिज ऑर हर डे फॉर गुड इंटेन्शन, डूईंग वेल ऑर वेस्ट इट रुईन इट। दॅट्स वाय द क्वेश्चन इज बीइंग आस्क्ड, नाऊ डेज वी आर बिझी इन अवर डेली वर्क अँड ड्युटीज, वी वर्क फॉर अवर बेनिफिट, वी वर्क टू गेट समथिंग गुड ऑर फ्रूटफुल। द पोएट इन्स्पायर्स अस टू बी माइंडफुल अँड मस्ट बी ऑफ यूज टू द वर्ल्ड अराउंड अस, द पोएट सजेस्ट्स अस टू स्पीक विदाऊट एनी सेल्फिशनेस अँड इगो, ही अर्जेस अस टू हेल्प द नीडी पर्सन्स। दिस इज व्हॉट द इम्पॉर्टंट मेसेज हॅज गिवन बाय द पोएट, इफ वी मेड हॅपी टू द पर्सन इन कॉन्टॅक्ट विथ अस इट इज आर बेनिफिट, अँड जस्ट ट्राय टू मेक समवन हॅपी विद इन अ डे। यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे, येथील सेकंड, ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वूड से यू हॅव अर्न वन मोर टुमारो बाय द वर्क यू डीड टुडे, इलॅबोरेट द आयडिया एक्सप्रेस्ड इन दिस लाईन। या लाईनमध्ये, वर दिलेल्या लाईनमध्ये, या ओळीमध्ये एक कल्पना सांगितलेली आहे, त्या कल्पनेचा तुम्हाला विस्तार करायचा, ते स्पष्ट करून सांगायची आहे। तर त्याचं उत्तर आपण लिहूत, ईच डे इन अवर लाईफ इज इम्पॉर्टंट, सो मेक इट मिनिंगफुल, मेक इट यूजफुल, मेक इट फ्रूटफुल। वी नेवर नो वेदर वी हॅव टुमारो ऑर नॉट,
सो वी हैव टू लिव ईच डे एज डे ऑफ विगर एंड वाइटलिटी. वी प्रे फॉर अनादर डे, वी प्रे टूवर्ड्स गॉड फॉर अनादर डे एंड इट डिपेंड्स अपॉन गॉड टू ग्रांट अस ईट और नॉट. थिंक वेदर वी यूटिलाइज अ डे और नॉट. वेदर वी हेल्प एट लीस्ट वन पर्सन. हैव यू डन एनी थिंग फॉर द वेलफेयर ऑफ ह्यूमन बींग्स. ही फर्दर आस्ट वेदर यू हेल्प द पर्सन्स विदाउट एनी एक्सपेक्टेशंस. इफ एनीबडी इज देयर हु इज ग्रेटफुल अबाउट योर हेल्प. इफ यू सीम्स इट इज टू बी डिफिकल्ट टू डू देन वी कैन डू वन थिंग. इंस्टेड ऑफ डूइंग दिस वी कैन सिंपली स्पीक अ काइंड वर्ड्स टू द स्ट्रेंजर्स और टू हुम वी मीट इन हरी. सो वी मस्ट लिव विदाउट सेल्फिशनेस. वी मस्ट बी केयरिंग एंड लुक फॉर वेज टू बी हेल्प टू समवन इन नीड. दैट इज़ वॉट गॉड्स एक्सपेक्टेशंस. इफ यू लिव लाइक दिस वी फुलफिल गॉड्स एक्सपेक्टेशंस. If we fail to do this or if we fail to do that, then our life would be meaningless. यातली तीसरी एक्टिविटी आहे. The poet suggests that one should do good to others. की या कवितेमध्ये कवीने सांगितलेलं की आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे. Complete the table by giving examples of doing good to the following people. की खाली आपल्याला उदाहरणं देऊन हा टेबल हा तक्ता पूर्ण करायचा आहे की आपल्याला खाली दिलेल्या लोकांसाठी चांगलं करता येईल. काय काय चांगलं करता येईल ते बघूयात. फॅमिली मेंबर्स, त्यानंतर फ्रेंड्स आणि नेबर्स असे तीन कॉलम या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यातील पहिल्या कॉलममध्ये आहेत फॅमिली मेंबर्स. त्याच्याच खाली आपण लिहूयात हेल्प विथ हाऊस होल्ड कोरस. की आपण काय करू की घरामधले जे छोटे छोटे घरगुती कामं आहेत त्या कामांमध्ये आपण आपल्या फॅमिली मेंबर्सना मदत करू. दुसरी मदत कोणती करते आपल्या फॅमिली मेंबरना, तर टेक केअर इफ समवन इज सिक. की घरामध्ये समजा कोणी आजारी आहे, कोणाची तब्येत बरी नाही आहे, तर अशा वेळेस आपण त्यांची काळजी घेऊ शकतो. आता फ्रेंड्सच्या बाबतीत आपण पहिलं लिहू बी रेडी टू हेल्प इन अनएक्सपेक्टेड सिच्युएशन्स. की आता मित्र आहे तर कधी अशा अनपेक्षित घटना, अनपेक्षित अशी परिस्थिती ही उद्भवते, या प्रत्येक परिस्थितीत आपण आपल्या मित्रांना हेल्प करणार. आणि दुसरं शेअर रिसोर्सेस व्हेनेवर पॉसिबल. की तुमच्याकडे जे काही संसाधनं आहेत, तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शक्य जेव्हा जेव्हा शक्य होईल त्या त्यावेळेस त्यांच्यासोबत शेअर करणार. त्यानंतर तिसरे आहेत आपल्याकडे नेबर्स, जे शेजारी आहेत. या शेजाऱ्यांना कशा पद्धतीने त्यांच्या बाबतीत चांगलं करता येईल, मदत करता येईल, तर ते असं आहे. पहिलं बी माइंडफुल नॉट टू इंट्रूड ऑर कॉज. की आपण थोडं काळजीपूर्वक राहायचं की आपण दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये जास्त हस्तक्षेप न करता, त्यांना कोणत्याही प्रकारचं डिस्टर्बन्स होणार नाही, त्रास होणार नाही, तसं वागूयात. दुसरी गोष्ट करता येईल बी कोऑपरेटिव व्हेन वी ऑल हॅव टू वर्क टुगेदर फॉर अ कॉमन गुड. की ज्यावेळेस तुम्ही तुमचे शेजारी एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी एकत्र येऊन काम करत असाल, तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांप्रती कोऑपरेटिव राहायचं, त्यांना सहकार्य करायचं, सहकार्याची भावना तुमच्या मनामध्ये जागृत ठेवायची. तर अशा पद्धतीनं आपण त्या शेजाऱ्यांची सुद्धा चांगल्या पद्धतीनं ही मदत करू शकतो, सहकार्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण करू शकतो. तर या ॲक्टिव्हिटीच्या पूर्णत्वेबरोबरच आपण या ठिकाणी हॅव यू अर्न्ड युअर टुमॉरोमधील ॲक्टिव्हिटी A1
आणि A2 या ठिकाणी पूर्ण केली. आता पुढील भागात आपण बाकीच्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करणार आहोत, कारण प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर एक फोकस देण्याचा माझा प्रयत्न आहे, त्यामुळे प्रत्येक ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, काही अडचण असेल तर कमेंट करा, काही सजेशन असतील, काही सूचना असतील तर त्या सुचवा, काही माहिती असेल तर ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू, थँक्स अ लॉट.